चॅनल फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत राज्यघटनेवर संपूर्ण प्रश्न आणि उत्तर। फ्रेंड्स, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया राज्यघटनेवर अति महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर। प्रश्न नंबर 1, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी। प्रश्न नंबर 2, संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली? उत्तर, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। प्रश्न नंबर 3, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर। प्रश्न नंबर 4, भारताची राज्यघटना कधी स्वीकारली गेली? उत्तर, 26 नोव्हेंबर 1949 रोजी। प्रश्न नंबर 5, भारतीय राज्यघटनेने भारताचे वर्णन कसे केले? युनियन ऑफ स्टेट्स। प्रश्न नंबर 6, भारतीय राज्यघटनेनुसार राजकीय शक्तीचा आधार काय आहे? उत्तर, भारतीय लोक। प्रश्न नंबर 7, भारतीय राज्यघटनेत भारतासाठी कोणत्या प्रकारचे सरकार उपलब्ध आहे? उत्तर आहे संसदीय। प्रश्न नंबर 8, घटनेत वर्णन केलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करतं? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय। प्रश्न नंबर 9, मिनी संविधान कोणाला म्हणतात? उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती। प्रश्न नंबर 10, संविधानाचे रक्षक कोणाला बनवले गेले आहे? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय। प्रश्न नंबर 11, भारताचे कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत? उत्तर, राष्ट्रपती। प्रश्न नंबर 12, अध्यक्षीय व्यवस्थेत सर्व कार्यकारी अधिकार त्यांच्यावर नियत आहे? उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न नंबर 13, आमच्या राज्यघटनेनुसार भारताचे पहिले नागरिक कोण आहेत? उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न नंबर 14, भारताच्या तिन्ही सैन्यांचा सर्वोच्च सेनापती कोण आहे? उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न नंबर 15, भारतीय राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे किमान वय किती असेल? किमान 35 वर्ष। प्रश्न नंबर 16, राष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडले जातात? उत्तर आहे समानुपातिक प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमणीय प्रणालीद्वारे। प्रश्न नंबर 17, भारतीय राष्ट्रपती पदाची निवडणूक कोण करतो? उत्तर आहे निवडणूक आयोग। प्रश्न नंबर 18, भारताचे राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात? उत्तर आहे 5 वर्षे। प्रश्न नंबर 19, राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येते? संसदेद्वारा, महाभियोगाद्वारे। प्रश्न नंबर 20, राष्ट्रपतींवर कोणत्या आधारावर महाभियोग लावले जाते? उत्तर आहे घटनेचे उल्लंघन केल्यावर। प्रश्न नंबर 21, राष्ट्रपतीच्या महाभियोगाची प्रक्रिया कोणत्या देशातून घेतली जाते? उत्तर आहे अमेरिकाच्या राज्यघटनेच्या। प्रश्न नंबर 22, भारतीय राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो? उत्तर आहे भारताचे मुख्य न्यायाधीश। प्रश्न नंबर 23, राष्ट्रपती राजीनामा कोणाला सादर करतात? उत्तर आहे उपराष्ट्रपती। प्रश्न नंबर 24, उपराष्ट्रपती राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची नोटीस कोणाला देतात? उत्तर आहे लोकसभा अध्यक्षांना। प्रश्न नंबर 25, भारताचे कोणते अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले? उत्तर आहे नीलम संजीव रेड्डी। प्रश्न नंबर 26, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोणत्या राज्याचे होते? उत्तर आहे बिहार मधून। प्रश्न नंबर 27, भारताचे राष्ट्रपती कोणाची नियुक्ती करत नाही? उत्तर आहे उपराष्ट्रपतींची। प्रश्न नंबर 28, वित्त बिलासाठी कोणाची मंजुरी आवश्यक आहे? उत्तर आहे राष्ट्रपतींची। प्रश्न नंबर 29, भारतीय राष्ट्रपतींना कोण सल्ला देतात? उत्तर आहे संघीय मंत्री परिषद। प्रश्न नंबर 30, कार्यवाहक राष्ट्रपती आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते? उत्तर आहे यम हिदायतुल्ला। प्रश्न नंबर 31, कोणते विधेयक राष्ट्रपतींद्वारा विचारासाठी परत केले जाऊ शकत नाही? उत्तर आहे मणी बिल। प्रश्न नंबर 32, युद्ध किंवा बाह्य आक्रमणाच्या बाबतीत आक्रमणकर्त्यांविरुद्ध कोण लढाई घोषित करू शकते? उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न नंबर 33, दोषी आढळल्यास
त्या व्यक्तीला कोण क्षमादान देऊ शकेल? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न नंबर 34, कोणत्या प्रकरणात राष्ट्रपतींनी वीटो सत्ता वापरली? उत्तर आहे भारतीय पोस्ट ऑफिस कायदा. प्रश्न नंबर 35, भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थित कोण पदभार स्वीकारेल? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्न नंबर 36, अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतींचा कोणता अधिकार आहे? उत्तर आहे वैधानिक अधिकार. प्रश्न नंबर 37, भारताचे राष्ट्रपती कोणाकडून निवडले जातात? उत्तर आहे खासदार आणि विधानसभेच्या सदस्यांद्वारे. प्रश्न नंबर 38, भारतीय प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारतीय प्रजासत्ताकाच्या कितव्या राष्ट्रपती झाल्या? उत्तर आहे 12व्या. प्रश्न नंबर 39, दोनदा राष्ट्रपती म्हणून निवडले गेलेले राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न नंबर 40, भौगोलिक क्षेत्र अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा कोणाला अधिकार आहे? उत्तर राष्ट्रपतींना. प्रश्न नंबर 41, भारताचे संवैधानिक अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न नंबर 42, एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट किती काळ लागू शकेल? उत्तर आहे 3 वर्ष. प्रश्न नंबर 43, राष्ट्रपती राजवट कोण घोषित करते? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न नंबर 43, भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात? उत्तर आहे अप्रत्यक्षपणे. प्रश्न नंबर 44, भारताचे राष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर कोणत्या वेळेस भरणे आवश्यक किती वेळेत भरणे आवश्यक आहे? उत्तर आहे 6 महिन्याच्या आत. प्रश्न नंबर 45, भारताच्या राष्ट्रपतींच्या इच्छेपर्यंत राज्यात कोण पदावर राहू शकेल? राज्यपाल. उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न नंबर 46, राष्ट्रपती कोणत्या यादीच्या विषयावर अध्यादेश जारी करू शकतात? संघ आणि समवर्ती यादी. प्रश्न नंबर 47, जेव्हा संसदेत विधेयक मांडले जाते तेव्हा कोणाच्या परवानगीनंतर तो कायदा बनतो? उत्तर आहे राष्ट्रपतींच्या परवानगीनंतर. प्रश्न नंबर 48, भारतीय राज्यघटनेशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न उत्तर संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. प्रश्न नंबर 49, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कायद्याची रचना स्वीकारली गेली आहे? उत्तर आहे भारत सरकार अधिनियम 1935. प्रश्न नंबर 50, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणी निवडले? उत्तर आहे संविधान सभेद्वारे. सो फ्रेंड्स, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.